मोठा पेस प्रसंग निर्माण झाला दोस्तों. काय रे, अरे सिगारेट ओढूची हुक्की आली आणि खिशात दमडा नाही. अरे माझ्याकडे भरलेला आहे ना टिंडगत. थँक्यू. बाकी आशा त्यांनी परफॉर्मन्स मोठा ग्रँड दिला. काँग्रेस. थँक्यू. विश्वा, तू काहीतरी विशेष लिहिशील अशी माझी अपेक्षा होती. विशेष म्हणजे? त्या बिचारे आहिले त्या काही दोष नसताना त्या मूर्ख गौतमाला तिरास का शाप द्यावा? भारतीय संस्कृती. भारतीय संस्कृती? ही आपली भारतीय संस्कृती म्हणजे पुराणातली वांगी पौराणिक पद्धतीने विकली तरच ती खपतात. म्हणजे? म्हणजे असं की मी जर हे काव्य स्वतः लिहिलं असतं ना तर काही वेगळं झालं असतं. कसं? इंद्राच्या पापाचं प्रायश्चित आहिलेला देणारा गौतम माझ्या ऋषीजनाने वाळीत टाकला असता आणि भ्रष्ट आहिलेशी एखाद्या तपोधन ऋषीनी पुन्हा लग्न केलं. ही काय? अगदी बरोबर. भ्रष्ट स्त्रीचा पुन्हा स्वीकार ही कल्पनाच पटत नाही. हे सर दुर्दैव, स्त्रीवर होत असले अन्याय स्त्रीला समजत नाही. अन्यायाला नीती समजतो तू. स्त्री एकदा कलंकित झाली की तिचं जीवन संपलं. अहो पण बळजबरीने एखाद्या स्त्रीला जर कोणी बाटवलं तर त्यात त्या स्त्रीचा काय दोष? मनाला लागलेला कलंक हा व्यभिचार आणि देह विटाळा जाणं हा अपघात. मला नाही पटत. तुम्हाला नाही ते पटायचं. अच्छा जगदीश, मी जातो. काय रे? नाही रात्रीच्या पॅसेंजरने मला जायचंय बॉम्बेला. बरं आता परत केव्हा यायला? परत येऊ केव्हा तरी? अरे धूम किती काय रोज उगवतोय. ए पण मला एक वाट खर्चाला काही चार सिगरेट दिली. ए तू पण डबा घेऊ. अच्छा थँक्यू. बरं आहे आईला ताई. नमस्ते. नमस्ते. चल ताई आता बघू. आले ह्या अगदी 5 मिनिटात कपडे बघून लवकर ये.